बाळीफेस चौक सोलापूर येथे आस्था रोटी बँक सोलापूरच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त उपस्थित मान्यवरांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पूजा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे फराळाचे वाटप करण्यात आले. सोलापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे व राजेश हलकुडे, अमित कांबळे, BSNL यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे, राजू हौशेट्टी, विनायक विटकर, छाया गंगणे, मिथुन शहा, विद्यामाने, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, श्याम पाटील, गीता भोसले, योगेश कुंदूर, दिनेश दांडगे, नितीन भांडेकर, रुपेश करपेकर, पुष्कर पुकाळे, गिरीश विजापुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. ओके हे बाळा सरक मधून तसेच सोलापूर शहरातील एकूण 9 ठिकाणी गोरगरीब निराधार महिलांना झोपडपट्टीमध्ये आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नरेंद्र गंभीरे यांनी आस्था रोटी बँकेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून समाजातील गोरगरीब वंचितांपर्यंत व गरजवंतांस ते गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, दिवाळीनिमित्त भिक्षुकांना अभ्यंग स्नान, रस्त्यावर भटकणाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे अंतिम संस्कार करणे, मोतीबिंदू शिबिर व गरिबांना मदत करतात. त्यांचे हे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू राहो अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली. सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार विद्या माने यांनी मानले. विद्या माने सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष आहे आणि आस्था रोटी बँकेकडून नाही का म्हणजे आस्था रोटी बँक ही गरीब गोरगरीब लोकांना किंवा निराधार अंध लोक वृद्ध लोक आहे नाही का सतत मदत करत असते. आणि आज आषाढी एकादशी मुख्य एकादश आहे आणि एकादशीनंतर सर हे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच मी सगळे सभासद आणि अध्यक्ष उपाध्यक्ष महिला सगळे मिळून जे उपक्रम राबवत होतो आज आम्ही एकादशीनिमित्त ते फराळीचं वाटप केलं. म्हणजे काय काय दिले फराळीमध्ये आम्ही केळी वाटप, साबुदाणा, वेफर्स या गोष्टी अशा ज्यांना म्हणजे भेटत नाही उपास करतात पण त्या लोक खाऊ शकत नाही म्हणजे ज्यांच्या परिस्थितीमुळे नाही त्यांना ते भेटत नाही फराळ वगैरे. त्यामुळे आम्ही अशा गरगरीब लोकांसाठी बाळीलेसमध्ये मारुती मंदिरजवळ हा उपक्रम राबवला आहे. उपवासाचे पदार्थ मिळत नाही म्हणून आपल्या आस्था बँकेकडून आपण त्यांना फराळाचं साहित्य वाटप करत आहोत. फराळाचं साबुदाणे, खिचडी आणि केळी वगैरे आपण देत आहोत. त्याच्यासाठी आज आलेल्या मान्यवरांना मी विनंती करते की आपण विठ्ठल रुक्मिणीचं